नमस्कार मुलांनो, डीएव्ही मॉडेल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे। इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयामध्ये मुलांनो आजचा आपला घटक आहे श्यामचे बंधुप्रेम या पाठाची पुनरावृत्ती। मुलांनो, यापूर्वी आपण हा पाठ अभ्यासला आहे, आज आपण या पाठाची पुनरावृत्ती करणार आहोत। तर मुलांनो, हा आपला पाठ आहे श्यामचे बंधुप्रेम। पाठाचे लेखक आहेत साने गुरुजी। तर चला मग पाठाला सुरुवात करूया। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकाव्यास गेलो। शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले, तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते। फुलाफळात जो रस जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला। मुलांनो, श्याम हा दापोलीला शिकत होता। त्याची मे महिन्याची सुट्टी संपली आणि तो परत दापोलीस आला। त्याची शाळा सुरू झाली, त्यासोबतच पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला, तप्त म्हणजे उष्ण गरम, जमिनीला मेघ शांत होऊ लागले। मेघ म्हणजे ढग, म्हणजेच पाऊस पडायला लागला। तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मुलांनो मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी म्हणजेच पाऊस जमिनीवर पडल्यावर मातीचा वास येतो म्हणून पृथ्वीला गंधवती म्हणतात। तर गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते। फुलाफळात जो रस जो गंध असतो तो एक प्रकारचा त्याचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला असतो। घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो। श्यामने निश्चय केला होता जेव्हा तो दापोलीस येताना निघाला तेव्हा। निश्चय म्हणजे निर्धार। सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदरासाठी हट्ट धरून बसला होता। त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, म्हणजेच जेव्हा ते कामाकाजाला लागतील, कामाधंद्याला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता नको हट्ट धरू। अशा प्रकारे आईने धाकट्या भावाची समजूत काढली होती। मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते, म्हणजेच बंड माजणे म्हणजे कपड्यांचा फार जास्त प्रसार झाला नव्हता। आम्हाला कोट माहीतच नव्हता। कित्येकदा सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळायचा। थंडीच्या दिवसात धोतर मुलांनो नेसायचे एक सुती वस्त्र। तर कित्येकदा सदराही वर्षा 2 वर्षांनी श्यामला तो नवीन मिळायचा। थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून, चौघडी म्हणजे 4 घड्या असलेले कापड, चौघडी करून गड्याशी बांधून शाळेत जावयाचे। मफलर नव्हते, जाकिटे नव्हते, गरम कोट नव्हते। माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता। आईने त्याला 2-3 गाबड्या म्हणजेच ठिगळ लावल्या होत्या। आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो। श्यामने निश्चय केला होता की आपल्या भावासाठी नवीन कपडा शिवून न्यायचा, परंतु पैसे कुठून आणायचे हा सुद्धा प्रश्न श्यामला आता पडला होता। माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत। वडील दापोलीस आले म्हणजे आनादोनाने मला खाऊला म्हणून देऊन जायचे। खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले। ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली। गणेश चतुर्थीला 3 महिने होते। तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चय केले। मुलांनो, श्यामचे वडील दापोलीस कोर्ट कचेरीच्या कामासाठी म्हणजेच न्यायालयीन कामकाजासाठी येत होते। तेव्हा ते श्यामला खाऊ खायसाठी आणे दोन आणे, एक आणा म्हणजे पूर्वीचे पैशाचे कलम, तर आणा दोन आणे असे पैसे त्याला खाऊ खाण्यासाठी देऊन जायचे। तर त्यांनी श्यामने निश्चय केला होता, निर्धार केला होता की खाऊच्या पैशातील 1ही पैसा खर्च करायचा नाही आणि गणेश चतुर्थीला आपल्या धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असा निश्चय श्यामने केला होता। ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो। गणेश चतुर्थी जवळ येत चालली। माझ्याजवळ म्हणजे माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते। गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना, त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवते, परंतु माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला मी शिवून देईन। मुलांनो, श्यामचे लक्ष
आपल्या ध्येयावर होते. रोज तो पैसे मोजत होते. आता त्याच्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला. गौरी गणपती म्हणजे गौरी ही गणपतीची आई, पार्वती गणेशाची जोडी. तर गौरी गणपतीला प्रत्येक आईबाबा आपल्या मुलाला नवीन कपडे घेऊन देतात. तर श्यामला विचार पडला की माझ्या भावास कोण कपडे शिवेल. तर श्याम म्हणतो त्याच्यासाठी कपडे मी शिवीन, माझ्या भावाला मी कपडे शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले. मुलांनो, वार म्हणजे कापड इत्यादी मोजावयाचे पूर्वीचे परिमाप. 2 वार कापड घेतले, 1/2 वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. श्यामने आपल्या भावाच्या वयाच्या मुलाला घेऊन श्याम शिंप्याकडे गेला आणि त्याच्या अंगाचा कोट शिवावयास सांगितले. 2 वार कापड घेतला, त्यातील 1/2 वार अस्तर घेतले. मुलांना अस्तर म्हणजे आतून लावलेले कापड. श्यामजवळ जेवढे पैसे होते तेवढ्या पैशामध्ये त्याचा सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा श्यामच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू न्हाले. म्हणजेच आनंदाचे अश्रू न्हाणे म्हणजे डोळ्यातून अश्रू ओघळणे. ते अश्रू आनंदाचे होते. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसापाण्याचा दिन जाऊ नकोस. नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्याय, सोंडेघरचा पर्याय आता उतार नसेल. आमचे ऐक. मुलांना श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी श्यामला समजवले की पावसापाण्याचे दिवस आहे, तू जाऊ नकोस. नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसई आणि सोंडेघर हे दापोलीतील गावे आहेत. तर पिसईचा पर्याय, पर्याय म्हणजे नाला किंवा ओढा. पिसईचा पर्याय म्हणजेच पिसईचा ओढा, नाला, सोंडेघरचा नाला किंवा ओढा यांना उतार नसेल म्हणून त्याचे जे घरमालक होते त्यांनी श्यामला समजवले की एवढ्या पावसापाण्यात जाऊ नकोस. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेम पुराला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. श्यामने कोणाचेही ऐकले नाही. त्याच्या हृदयामध्ये भावाबद्दलचे प्रेम ओथंबून आले होते म्हणून त्यांनी नदी नाल्यांची दखल घेतली नाही. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रम म्हणजे कष्ट वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नाणेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्याय दुथडी भरून वाहत होता. मुलांनो, श्याम नवीन कोट घेऊन आपल्या गावाला जायला निघाला. श्याम म्हणतो की पंख असते तर एकदम मी उडून गेलो असतो. त्याला चालण्याचे कष्टच वाटत नव्हते. तो आपल्या सुखस्वप्नात दंग होता, मग्न होता. तो कल्पना करत होता की आईला किती आनंद होईल. तेवढ्यात एक नाणेटी त्याच्या पायाजवळून उडी मारून गेली. तिचा रंग हिरवा होता. नाणेटी उड्या मारत जाते तेव्हा श्यामला थोडी भीती वाटली. तो जपून चालू लागला. पिसईचा पर्याय म्हणजे पिसईचा ओढा त्यावेळी दुथडी भरून वाहत होता. काठोकाठ भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार होती. काय करायचे? आईचे नाव घेतले श्यामने आणि श्याम पाण्यात शिरला. त्याच्या हातात काठी होती. पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयाचे. भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी? श्याम प्रश्न करत होता की इतर नदी नाल्यांना भेटावयास जो नाला जात आहे तो मला कसा बुडवी? कारण श्यामसुद्धा आपल्या भावास भेटावयास जात होता. त्याच्या हृदयातसुद्धा भावाबद्दल प्रेमपूर आला होता. त्या नाला इतक्याच तो त्या नाल्या इतकाच तोसुद्धा उत्सुक होता, धावपळ करीत होता. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. श्यामने आपली तुलना त्या पर्यासोबत केली, ओढ्यासोबत केली. जसा तो ओढा आपल्या नदी नाल्यांना भेटावयास जात होता त्याचप्रमाणे श्यामसुद्धा आपल्या भावाला भेटायला जात होता. म्हणून श्याम म्हणतो की तो नाला किंवा ओढा मला कसा बुडवेल? रस्त्यातील खडी भर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, रुतत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती.
परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होता, म्हणजेच कडाड कडाड आवाजाची गर्जना होत होती. विजा चमचम करत होत्या, खडखड पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. श्याम म्हणतो, सगळीकडे अंधार पडला, कडाडकड आवाज म्हणजे आवाज गरजत होता, विजा चमचम करत होत्या, खडखड पाणी वाहत होते. अशा पंचमहाभूत, मुलांनो पंचमहाभूते म्हणजे पाणी, अग्नी, वारा, आकाश व पृथ्वी, या पाच प्रचंड शक्ती. तर अशा पंचमहाभूतांच्या नाचातून श्याम चालला होता. शेवटी एकदाच आम्ही घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकोटीसाठी दिले होते. अन्न आला आई, अन्न आला. धाकट्या भावाने दार उघडले, दोघी लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, सारा भिजलास ना, आई विचारू लागली. मुलांनो, एकदाचा श्याम घरी पोहोचला. ओला चिंब होऊन गेला होता तो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा होता, गारठा म्हणजे थंडावा. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे, निखारे म्हणजे पेटलेले कोळसे. तर जे पेटलेले कोळसे होते, निखारे होते, ते आईने शेगडीत शेकण्यासाठी दिले होते श्यामला. अन्न आला आई, अन्न आला. धाकट्या भावाने दार उघडले, दोघे लहान भाऊ श्यामला भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, आईने विचारले. सारा भिजलास ना, सोंडेघरच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांना विचारले की सोंडेघरच्या नाल्याला पाणी नव्हते का की एवढ्या पावसात आला तर? असे श्यामच्या वडिलांनी श्यामला विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो, त्यातून वडील म्हणाले, बरे ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ कर. आई म्हणाली, कढत पाणी म्हणजे गरम पाणी. तर श्यामची आई म्हणाली, ठीक आहे, तू आला ते बरे झाले, आता तू कढत पाण्याने म्हणजे गरम पाण्याने आंघोळ कर. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे, मुलांनो गाठोडे म्हणजे बोचके, तर गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. मुलांनो, श्याम आंघोळीस गेला तेव्हा त्याच्या धाकट्या भावाने त्याचे जे गाठोडे होते, बोचके होते, ते सोडले. लहान मुलांना सवयच असते नेहमी की काहीतरी आपल्यासाठी म्हणजे आणलेले असेल आपल्या भावाने, म्हणून ते उत्सुकतेने ते गाठोडे उघडून बघतात. श्याम म्हणतो, पण मी काय आणणार माझ्या भावंडांसाठी, कारण मी गरीब आहो, मी गरीब होतो, माझ्या भावास मी काय आणणार? परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले, त्यात होता कोट, नवीन कोट, जो श्यामने आपल्या धाकट्या भावासाठी शिवला होता. श्याम म्हणतो, तो कोट नव्हता, ते माझे हृदय होते, ते माझे धाकट्या भावासाठीचे म्हणजे भावाबद्दलचे प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. फलद्रूप होणे म्हणजे यशस्वी होणे, फळास येणे. तर ती आईची शिकवण होती जी यशस्वी झाली होती, फलद्रूप झाली होती. अन्न हा लहानसा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ म्हणजे माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा येऊन. मी म्हटले, आई हा बघ कोट, हा काही अन्नाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई. धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे कारे द्यावयाचा आहे, कापतल्या मुक्याने पाठविला असेल. वडील म्हणाले, नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. मी म्हटले, पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशात हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाही, फीचेही खर्चले नाहीत. मी म्हटले, जेव्हा श्यामने आपल्या धाकट्या भावासाठी कोट शिवून आणला तेव्हा आईबाबांना खूप प्रश्न पडले. आईने विचारले की मोरू जोशांचा आहे का हा कोट? बाबांनी विचारले की तू काही फीचे पैसे दवडलेस तर नाही?
किंवा आईने विचारले कातर स्वरात. कातर स्वर म्हणजे आर्त एकदम थरथरणारा आवाजात. कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास? म्हणजेच मुलांना आईबाबांना माहीतच नव्हते की श्यामने कशा प्रकारे धाकट्या भावाच्या कोटसाठी पैसे जमवले. म्हणून आईने व वडिलांना श्यामला भरपूर प्रश्न केले. श्याम म्हणाला, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाही आणि फीरचेही खर्चिले नाही. मग उधार का शिवून आणलास श्याम? वडिलांनी विचारले. मुलांना त्यानंतर श्यामने सगळी हकीकत सांगितली. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा दोनाने देत असा, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले, त्यातून हा पोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णादादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरविले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का? मी म्हटले. अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिस्सा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मुलांना श्यामने जो कोट शिवला तो त्याच्या धाकट्या भावाला म्हणजेच पुरुषोत्तमला फार आवडला होता. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला, म्हणजेच आईचे मन भरून आले. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कुणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाही. त्या हात फिरवण्यास सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. जेव्हा आईला सगळी हकीकत माहीत पडली तेव्हा आईला गहिवर आले, म्हणजेच आईचे मन भावनेने भरून आले. आई म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा व्हायचा आहेस, पैशाने सुद्धा तू मोठा नाहीस, शिकून सुद्धा मोठा नाहीस, पण आज तू मनाने मोठा झालास. हेच प्रेम बाळांनो. आई दोन्ही भावांना समजवू लागली की हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कुणाची दृष्टी नको पडायला, म्हणजेच लक्ष नको जायला. वडिलांनीही श्यामच्या पाठीवरून हात फिरवला मायेने. ते बोलले नाही, परंतु त्यांच्या हात फिरवण्यात सारे त्यांचे बोलणे होते, त्यांच्या स्मृती होत्या, त्यांच्या आठवणी होत्या. तर मुलांना अशा प्रकारे आज आपण श्यामचे बंधुप्रेम या पाठाची पुनरावृत्ती केली. आता बघूया शब्दार्थ. मुलांना शब्दार्थ आहेत, तप्त म्हणजे उष्ण किंवा गरम, मेघ म्हणजे ढग, गंध म्हणजे सुवास, स्वाद म्हणजे चव, निश्चय म्हणजे निर्धार, बंड माजले नव्हते म्हणजेच प्रसार झाला नव्हता, चौघडी म्हणजे चार घड्या असलेले कापड, गरजत म्हणजे गर्जना करीत, गारठा म्हणजे थंडावा, निखारे म्हणजे पेटलेले कोळसे, कडत पाणी म्हणजे खूप गरम पाणी, गाठोडे म्हणजे बोचके, फलद्रुप म्हणजे फळाला आलेली, यशस्वी झालेली, कोरडे म्हणजे सुकलेले, कातर स्वर म्हणजेच थरथरणारा आवाज, दवडणे म्हणजे पाया घालणे, हकीकत म्हणजे गोष्ट, दृष्टी म्हणजे नजर, स्मृती म्हणजे आठवण. आता बघूया मुलांनो प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न, नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? उत्तर आहे, नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सुंदर गंध येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, श्यामने कोणता निश्चय केला होता? उत्तर आहे, आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता. तिसरा प्रश्न आहे, मुलांना लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर आहे, तुझे अण्णादादा मोठे होतील, कमवायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता हट्ट करू नको, असे लहान भावाला आईने समजावले. चौथा प्रश्न आहे, श्यामचे वडील वरचेवर दापोलीस कशासाठी जात? उत्तर आहे, श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामांसाठी वरचेवर दापोलीस जात. पाचवा प्रश्न आहे, श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर आहे, श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. आईला किती आनंद होईल या सुखस्वप्नात तो दंग होता, मग्न होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.
त्यानंतर मुलांनो दुसरा प्रश्न आहे, खालील आकृत्या पूर्ण करा। मुलांनो हा प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा आहे। हा प्रश्न तुम्हाला गृहपाठ आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, काते लिहा। त्यातील पहिला प्रश्न, श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते। उत्तर आहे, धाकट्या भावाचा कोट शिवून हातात आला, जवळच्या पैशात सारा खर्च भागला, आपण केलेला निश्चय पूर्ण झाला म्हणून कृतार्थ भावनेने श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले। दुसरा प्रश्न आहे, श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले, कारण भर पावसात नदी नाल्यांना पूर आले असतील, पर्यांना उतार नसेल म्हणून श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी श्यामला जाऊ नको असे म्हटले। तिसरा प्रश्न आहे, पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता, कारण भरपूर पाऊस पडत होता व पाण्याला फार ओढ असल्यामुळे पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गैबर आला। उत्तर आहे, श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन कोट शिवला होता। श्याम भर पावसात अडचणींवर मात करून घरी आला ही हकीकत आईने ऐकली होती। श्यामचे हे अपार बंधुप्रेम बघून आईला गैबर आला। त्यानंतर मुलांनो खेळूया शब्दांशी। खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा। थंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गरम। सापडणे हरवणे। सुगंध दुर्गंध। थोरला धाकटा। जुना नवीन। लक्ष दुर्लक्ष। स्मृती विस्मृती। आता बघूया पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा। तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा। त्यातील पहिल्या शब्दांचा गट बघा मुलांनो, समीरा विनीता त्यांनी निखिल। या गटामध्ये न बसणारा शब्द आहे त्यांनी। समीरा विनीता निखिल ही सर्व नामे आहेत। त्या गटात त्यांनी हे एकच सर्वनाम आहे म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। त्यानंतर दुसरा शब्दांचा गट बघा, मी सातपुते त्यांनी त्याने तिला। या गटामध्ये न बसणारा शब्द आहे सातपुते। या गटात मी त्याने तिला ही सर्वनामे आहेत व सातपुते हे एकच नाम आहे म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। त्यानंतर तिसरा शब्दांचा गट बघा, हिमालय सुंदर प्रसन्न भव्य। या गटामध्ये न बसणारा शब्द आहे हिमालय। या गटात सुंदर प्रसन्न भव्य ही सर्व विशेषणे आहेत व हिमालय हे एकच नाम आहे म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। त्यानंतर चौथा शब्दांचा गट बघा मुलांनो, लिहिणे आम्ही गाणे वाचणे। या गटात न बसणारा शब्द आहे आम्ही, कारण लिहिणे गाणे वाचणे ही सर्व क्रियापदे आहेत व आम्ही हे एकच सर्वनाम आहे म्हणून तो या गटात न बसणारा शब्द आहे। मुलांनो आजच्या या तासिकेमध्ये आपण श्यामचे बंधुप्रेम हा पाठ समजून घेतला। पाठावर आधारित स्वाध्याय अभ्यासले। आजचा तुमचा गृहपाठ आहे, प्रश्नोत्तरे वाचा व वहीमध्ये लिहा। पुढील तासिकेला आपण अशाच एका नवीन पाठाची पुनरावृत्ती करूया। धन्यवाद।